मिरजेतील वखारबाग कोकणे गल्ली या ठिकाणी असणाऱ्या नागोबा कट्टा परिसरात शिवराय तरुण मंडळ आणि पैलवान ग्रुपच्या वतीनं पाठपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवराय गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीला 2 किलो चांदीचे कडे करण्यात आले. या चांदीच्या कड्यांचं पूजन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, नगरसेविका बबिता मेंढे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह नागरिक आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. जो इथं सोहळा आयोजित केला आहे, या सोहळ्याचं आयोजित करण्याचे जे शिल्पकार आहेत ते आमचे विरोधी पक्षनेते संजयबापू मेंढे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सभापती निरंजन आवटी साहेब, त्याचबरोबर नगरसेवक संदीप आवटी, त्याचबरोबर बाबासाहेब आळतेकर कोल्हापुरी साहेब आणि उपस्थित सर्व या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच उपस्थित महिला बंधू भगिनी. आज हा जो कार्यक्रम इथं आयोजित केला आहे, तर खरोखर आज 31 तारखेला गणरायाचं आगमन होतं आणि आगमन गेले आपण 2 वर्ष करोनामुळं आपण काही करू शकलो नाही. आपण साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला, पण आता आपण गणेशोत्सव मोठ्या पद्धतीनं इथं साजरा करतो आहे आणि आज या मंडळानं 2 किलोचे कडं आज गणरायाला इथं केलेलं अर्पण केलं आहे. आज तिथं पूजन चाललं आहे. या पाठपूजनाला या सोहळ्याला आपण इथे उपस्थित झाला, आम्हाला इथं बोलवल्याबद्दल या मंडळाचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. नागोबा कट्टा शिवराय मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी येत्या 31 ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होत आहे आणि या गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं पाठपूजनाचा कार्यक्रम सर्व या भागातील सुवासिनींना बोलवून त्याच्या हस्ते पूजन करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी शिवराज गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित केला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे प्रथम नागरिक माननीय महापौर दिग्विजय सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो. त्याच पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे स्थायीचे संमेलन सभापती माननीय निरंजन आवटी हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचंही स्वागत करतो. त्याच पद्धतीनं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय संदीपजी आवटी हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर मिरज शहराचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब आळतेकर हे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व या ठिकाणी यांचं मी स्वागत करतो. आपण या ठिकाणी सर्वजण विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला, महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना अर्जंट करून लवकरात लवकर मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि या ठिकाणी या चांदीचं कडं आपल्या गणरायाला 1 किलो चांदीचं कडं त्या शिवराज मित्र मंडळाने केलेलं आहे, त्याच्या पूजनासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचंही सुद्धा 2 किलोचं चांदीचं कडं या ठिकाणी शिवराज गणेशोत्सव मंत्रालयाच्या वतीनं आणलेलं आहे, त्याच्या पूजनासाठी आपण या ठिकाणी सर्वजण महिलासुद्धा उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी शिवराज गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मी सरचे आपलं स्वागत करतो.